माझ्या घरामध्ये काय ते करुणा त्रिपदी चालू होती आणि एक दिवशी लक्षात आलं करुणा त्रिपदी बंद झाले. मी आमच्या मुलाला म्हटलं कोणी केली बंद, कोणाला विचारून केली बंद, का केली बंद? आणि जर बंदच करायचं असेल तर दरवाजे बंद आहेत तुमच्याकरता, तुम्ही बाहेर जाऊ शकता. पालकांना स्वतःच्या बोलण्याबद्दल जर अभिनिवेश नसेल आणि आग्रह नसेल तर मुलंच तुम्हाला ऐकायला पाहिजे. आपलं ऐकतात, आपल्या वाणीमध्ये ती ताकद पाहिजे, आपल्या निर्णयावर आत्यंतिक प्रेम पाहिजे, पडेल ती किंमत मोजायची पाहिजे. आणि ही सगळी क्षमता तुमच्या उपासनेने तुम्हाला येते. ही उपासना करण्याकरता तुम्हाला अन्य कुठे जायची गरज नाही, कोणाचा गुरु करायची गरज नाही. गुरुच्या नादी लावूच नका, तो फसवणार आहे तुम्हाला. कारण आपण फसलेलेच असल्यावर फसवायला वेळ लागत नाही. आपण फसलेल्या अवस्थेतलं बाहेर पडायचंय. आपल्याला अविकसित असून विकसित अवस्थेत यायचं आहे. विकसित अवस्थेत जे विकसित झालेलेच आहेत त्या विकसित झालेल्यांच्या जवळ जायचं आहे. आणि ते जवळ जायचं सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे घरामध्ये असणारे संतांचे ग्रंथ. हे संतांचे ग्रंथ जेव्हा तुम्ही साक्षेपाने वाचायला घ्याल, जेव्हा जमेल तेव्हा वाचा, जमेल तेवढे वाचा, जमेल तसं वाचा, पण वाचा मूळ ग्रंथ वाचा. कालही मी तुम्हाला सांगितलं अर्थाची पुस्तकाला हात लावायचा नाही. अर्थ विचारायला कोणालाही कधी जायचं नाही, फक्त त्यांना सांगायचं की मला वाचायची इच्छा आहे, मी वाचू का? आणि वाचायला सुरुवात करा. मग एक अध्याय असेल, दोन अध्याय असेल, त्याची चर्चा करू नका. त्यांना एवढंच सांगा की माझी ही बुद्धी कायम ठेव. बिभीषणाला विचारलं तुला काय पाहिजे वरदान, असं ब्रह्मदेवाने विचारलं तर तो म्हणाला माझी धर्मबुद्धी भ्रष्ट होऊ नये असा मला तुम्ही वर द्या. मन इतकं चंचल आहे, मन हे ओढाळ गुरु परधन पर कामिनी कडे धावे, इतकं चंचल आहे की तुम्हाला कळणार नाही आपण खड्ड्यात पडलोय म्हणून. इतक्यात तुम्हाला बघता बघता नाहीस करून टाका. आणि असं जे मन आहे त्या मनाला निश्चितपणे वळण लावण्याकरता जे कष्ट करावे लागतात त्या कष्टाचं नाव उपासना. ही उपासना तुम्हाला अनेक पद्धतीनं करता येते. जर तुम्ही एखादं काम मोठं हातात घेतलं असेल आणि ती सेवा करत असाल तर तुम्हाला जप करायची गरज नाही. आणखीन सोपा मार्ग सांगतो, घरात जर तुमचे आई वडील असतील आणि त्यांची जर तुम्ही उपासना किंवा त्यांची जर सेवा करीत असाल तर कुठच्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. आई वडिलांकडून दुर्लक्ष करून जर तुम्ही तीर्थयात्रा करणार असाल तर त्याची किंमत शून्य आहे. आई वडिलांच्या बाबतीत जी मंडळी दुर्लक्ष करतात त्यांच्या आयुष्यात कधीही खोट कल्याण होणे संभव नाही. आई वडील हे तुमचं दैवत आहे. आई वडील म्हणतील तेच मान्य करायचं, त्यांना आनंद होईल तेच करायचं, ही जर भूमिका असेल तर या जगात तुमचा कोणतीही शक्ती जगातली तुमचा पराभव करू शकणार नाही. तुम्हाला कधी कमी पडणार नाही. तुमच्या कामना हव्या सगळं कमी होत जाईल आणि तुम्हाला एका वेगळ्या तेजाचा अनुभव येईल एका नुसत्या वडिलांच्या आईच्या कृपेमुळे. आणि हे घरातलं दैवत घरात असताना जेव्हा आपण अनेक ठिकाणी वया वया करत हिंडत राहतो त्यावेळेला भगवंत असं म्हणतो अरे हे सगळं घरातलं असेल तर माझ्याकडे काय येतोस? पुंडलिकाची गोष्टी आपल्याला माहिती आहे, पुंडलिकाच्यासाठी तो दरवाज्यात गेला हे माहिती आहे, पण घरामध्ये आई वडील ते नाही माहिती आपल्याला. हो तिकडे दुर्लक्ष नाही करायचं, चुकून सुद्धा मनात सुद्धा आणायचं नाही. मनात आणण्या इतकं पाप नाही लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे कळेल माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात, किती क्रौर्य असतं माणसाच्या मनामध्ये. इथे सहार विमानतळावर घडलेली गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी की एक एकुलता एक मुलगा खूप कष्ट करून त्याला शिकवलं आणि तो खूप खूप शिकला, परदेशात गेला, मग त्याचं चांगलं लग्न करून दिलं, मग तो आई बायको सगळं तिकडे गेला आणि हे नवरा बायको फक्त घरी. तो पैसे पाठवायचा का यांचं काहीतरी पेन्शन असेल. तर एक वर्ष ते दोघे आले आणि बाबाने म्हणाले बाबा तुम्ही इथे कशाला राहता, तुम्ही पण चला ना, सोपं आहे म्हणजे मग आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यायला नको. त्या विमान ते दोघे वृद्ध होते, त्याने कल्पना आवडली. आपण काय करूया म्हणाले घर विकून टाकूया आणि म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणाले. मग त्यांनी तिकीट काढली
तिकीट काढल्यानंतर त्याला आनंद झाला. हे विमानतळावर आले घेऊन बाबा ना आईला म्हणाले इथे तुम्ही बसा आम्ही विमानाची सगळी माहिती घेऊन येतो. हे दोघे बसलेले बसल्यानंतर विमान आल्यानंतर हे दोघे निघून गेले. किचन दिडकी नाही, जागा नाही, जवळ माणूस नाही, जवळ तास दोन तास ते धुडपं बसलेला आहे. मग कोणाच्या तरी लक्षात आलं काय आहे. मग ते म्हणाले मग मला काय कल्पना म्हणाले कुठे गेला मुलगा. ते म्हणाले हो ते विमान गेलो. हा कल्पना करा त्या दाम्पत्याची काय अवस्था झाली असेल. मग त्यांचं करायचं काय. मग पोलिसांनी आणि या सगळ्यांनी त्यांना वृद्धाश्रमात नोंदवून खिशात तिडकी नाही राहायला जागा नाही. मला सांगा अशा प्रकारचा जो मुलगा असेल त्याची कोणती शक्ती कल्याण करू शकते. याला तळतळाट असं म्हणतात. त्याने शाप दिला नसेल पण क्लेश तर झाले असतील. हे जेव्हा क्लेश होतात तेव्हा निर्वंश होण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. चुकून सुद्धा आई वडिलांचे शाप घेऊ नका. आई वडिलांची सेवा ही महत्वाची आहे की त्याच्याशिवाय दुसरी उपासनाच असू शकत नाही. तेव्हा जपजाप्य करण्याची अजिबात गरज नाही. जपजाप्य सगळी किंमत शून्य आहे. वडिलांना जे पाहिजे ते त्यांची ही पुरवा. त्यांची मागणी काय आहे. जस जसं वय होत जातं तस तसं मागण्या संपत जातात. आता डोळे मिटेपर्यंत काय करणार आहेत ते काय हवंय त्यांना. जे काय त्यांची इच्छा असेल. काही इच्छा नसते फक्त व्यवस्थित राहावं एवढीच इच्छा आहे. ते पण तुम्हाला जर करता येत नसेल एवढं शिक्षण घेतल्यानंतर काबाड कष्ट त्यांनी करायचे आणि तुम्ही त्यांना कष्टात टाकायचं. हे निसर्गाच्या विरुद्ध असल्यामुळे अशा कुटुंबाचा कधीही उत्कर्ष होत नाही. निर्वंश निश्चित होतो. तुमचा जर कोणत्या कुटुंबातल्या लोकांचा निर्वंश होऊन असं वाटत असेल तर झाल्या अपराध्याची क्षमा बघा आणि शरण जा त्या दोघांना. काहीही करू नका. कुठच्याही देवात जायची गरज नाही. कोणालाही कसलाही मंत्राचा जप करायची गरज नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी डोळ्याने अनेक कुटुंबांचा हा सगळा उद्योग पाहिलेला आहे आणि मी सावध झालेलो आहे आणि या निर्णयावरती आलेलो आहे की ज्या कुटुंबामध्ये आई वडिलांची सेवा होत नाही त्या कुटुंबाला भौतिक ऐश्वर्य प्रचंड जरी प्राप्त झालं तरी सुख संपोष समाधान आणि संतोष नावाची वस्तू त्या घरात कधी येणार नाही. कधी उत्कर्ष नाही, कधी पियश नाही आणि मिळाले तर टिकणार नाही. मुख्य म्हणजे हा कुटुंबाचा शेवट कधीही चांगला होत नाही. हातात घेतलेल्या कामात कधी यश येत नाही आणि उन्मत्तपणा जसा वाढत जातो तस तशी अनर्थाची व्यवस्था होत जाते. ही अनर्थाची व्यवस्था आपल्या हाताने जर करायची नसेल तर सोपा उपाय म्हणजे आई वडिलांची सेवा करणं. आणि आई वडिलांची सेवा करायची असेल तर मग तुम्हाला फादर्स डे वगैरे करावे लागत नाही. त्याच्या इतक्या अत्रटपणाने सुद्धा एकच शब्द मातृदेव भव आणि पितृदेव भव आपण म्हणतो आणि तुम्ही फादर्स डे आणि मदर्स डे तर कौतुक करता. हा अज्ञान विलसित आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण त्यांच्या वाट्याला जाण्यात अर्थ नाही पण चुकीच्या पद्धतीनं हा सगळा प्रकार चाललाय एवढाच त्याचा अर्थ आहे. घरातच आई वडील आहेत. बरं घरात असतील तर शेजारी असतील आई वडील कोणाचे त्यांना नमस्कार करा. जितके तुम्ही वाकत राहणार आहात तितके तुम्ही ताट राहणार आहात. माळाचं झाड नारळाचं झाडाची मुळे एकदम खोल खाली गेलेले असतात तितकं ते उंच होत जातं. ज्याला वाकता येतं त्याला ताटपणे राहता येतं. जो नम्र असतो त्याच्यासमोर जग नम्र होतो. हो अगदी कायम लक्षात ठेवायचं.